आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. येत्या 31 ऑगस्ट रोजी होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवारांना निवडून देऊन सत्ताधारी गटाला खाली खेचून भाजपचा झेंडा फडकावावा. शहरातील सर्व प्रभागात विकास पोहोचवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. निपाणीला सुंदर बनवून एक आदर्श शहर निर्माण करण्यासाठी मतदारांनी भाजपा उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन आमदार सौभाग्यवती शशिकला ज्वेले यांनी केलं आहे. त्या निपाणी ते पक्षाच्या जाहीरनामा व उमेदवारांच्या प्रचारार्थ कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. प्रमुख उपस्थिती अण्णासाहेब ज्वेले व सर्व उमेदवारांच्या मान्यवरांची होती. पुढे त्या म्हणाल्या की शहरात अनेक समस्या आहेत, सत्ताधारीने फक्त आमच्यावर टीका करण्यापलीकडे काहीच केले नाही. नगराध्यक्ष यांच्या प्रभागातच समस्यांचा डोंगर उभा आहे, त्यामुळे आमच्यावर टीका करण्यापेक्षा निपाणी शहर सुंदर बनवले असते तर बरे झाले असते. त्यांनी शहराला विकासापासून वाळीत ठेवले आहे. निपाणी जिल्ह्यातील एक महत्त्वाचे ठिकाण सुंदर सिटी बनवण्यासाठी भाजपच कमी करू शकतो. सामान्य जनतेला स्वाभिमानी वागणूक पाहिजे असेल तर आता शहरवासियांना भाजप हाच एकमेव पर्याय आहे. भाजपच्या हातात एक वेळ सत्ता द्या, शहराचा चेहरामोहरा बदलून राज्यात निपाणीला विकासाचे आदर्श मॉडेल बनवू असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे. अशा प्रकारचं 31 ते 31 वॉर्डामध्ये आपण बघितलं सगळं कॅन्डिडेट कसं सगळ्याचा निवडून निवडलेला आहे आणि निपाणी भागांकडे अजूनपर्यंत काय कारभार चालू होत काय नाही आपलं सर्वांना बघितलं आहे. त्या निपाणी बद्दल फारच माहिती आहे आणि खेडेगावात तो सुद्धा पेपर मध्ये बघून आणि त्या पद्धतीचं वागणूक प्रत्येक वार्डमध्ये आमच्या मनात सरकारच्याकडून